सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठाच्या समोरील बसलेले सर्व विद्यार्थी, ज्ञानदानाचं पवित्रतेचं काम करणारे सर्व माझे ज्येष्ठ शिक्षक सहकारी, महाराष्ट्र राज्याची दक्षिण काशी क्षेत्र सागरेश्वर, याच सागरेश्वराच्या कुशीमध्ये बसलेला माझा सोनेहिरा खोरा, याच सोनेहिरा खोऱ्यामध्ये चौरंगीनाथ रावाचं एक डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या तळाशीच बसलेलं एक गाव, ज्या गावावरती अखंड संकट पहिल्यापासून आसमानी सुलतानी संकट असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात यावीत, त्याच पद्धतीचं आसमानी संकट ह्या सोनसर गावला कधी चुकलं नाही. एका बाजूला सांगली जिल्हा आणि दुसऱ्या बाजूला सातारा जिल्हा, दोन्ही जिल्ह्याच्या कोंडीत पकडलेलं गाव. पूर आला तर, पाऊस पडला तर एवढा पडायचा, पिकं धुवून जायची, आणि दुष्काळ पडला तर एवढा पडायचा, डोळ्यातल्या पानांच्या शिवाय काहीच राहायचं नाही शिल्लक, असं असणारं गाव. याच गावामध्ये कुटुंब राहत होतं, श्रीपतराव मारुतराव कदम आणि मातोश्री बायाबाई श्रीपतराव कदम नावाचं कुटुंब राहत होतं. कुटुंब मोद्द होत चाललं होतं. गावामध्ये 18 दारिद्र्य नांदत होतं. फक्त होती ती माणुसकी, आपुलकी, प्रेमानं एकमेकाशी वागण्याची पद्धत एवढंच फक्त उराशी होतं. विहिरीमध्ये पाण्याला जावं, पाण्याचा तळ गाठून श्रीपतराव तात्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यावं, त्यातलं पाणी त्या पाण्यामध्ये पडावं आणि त्यांच्या मनामध्ये एक विचार यावा, अरे कोण आहे या लवाली, या आमच्या गावचा अंधकार करणारा दूर कोण आहे. तसंच वरती यावं, काट्या कुट्यात चालत जाऊन चौरंगीनाथच्या डोंगरावरती दिवाबत्ती करावी आणि चौरंगीनाथाला साखळ घालावं, अरे आमचा अंधकार दूर करणारं कोणीतरी येऊ दे जन्माला. मसवडच्या शिदोबाला कुळस्वामीला जावावं, मसवडच्या शिदोबाला गेल्या यात्रेला गेल्यानंतर तिथंही गुलाल खोबरं उधळावं आणि तात्यांनी म्हणावं, अरे आता तू तरी आमच्याकडे लक्ष दे, आमचा कुळस्वामी आहे तू, कुळीचं दैवत आहे आमच्या. जसं ज्या पद्धतीनं तुकाराम महाराजांचं कुळीचं दैवत विठ्ठल होतं, त्याच पद्धतीनं श्रीपतराव तात्यांचं कुळीचं दैवत होतं मसवडचा शिदोबा. कुळस्वामिनी होती तुळजाभवानी, आईसाहेबांच्याकडे जावं, तुळजाभवानीकडे जावं, प्रार्थना करावी मातोश्री बायाबाईंनी, अरे पदरात असं एखादं पोरग दे ज्यानं हा अंधकार दूर होईल, जो आभाराला ठिगळं लावेल, सगळ्या संकटांना मात देईल, असा एखादा पुत्र दे. आणि हे गाणं ऐकलं मसवडच्या शिदोबानं, चौरंगीनाथानं आणि आई तुळजाभवानीनं हे गाणं ऐकलं आणि आला तो दिवस. तो दिवस होता 8 जानेवारी 1944, ज्या दिवशी आमच्या सोनहिरा खोऱ्याच्या मातीमध्ये एक हिरा जन्माला आला, ज्या हिऱ्यानं गाव प्रकाशमान केलं, ज्या हिऱ्यानं तालुका प्रकाशमान केला, ज्या हिऱ्यानं सांगली जिल्हा प्रकाशमान केला, ज्या हिऱ्यानं पश्चिम महाराष्ट्र प्रकाशमान केला आणि एक दिवस संबंध महाराष्ट्र प्रकाशमान केला, त्या तेजस्वी आणि ओजस्वी हिऱ्याचं नाव होतं डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब. खरं तर आम्हाला अभिमान आहे आमच्या मातीचा. या मातीमध्ये हरेक रत्न जन्माला आलं. ही सोनं हिऱ्याची माती आम्ही उगाच भणाला लावत नाही. ज्या मातीमध्ये रक्त सांडलं क्रांतीवीरांचं, त्याच पद्धतीनं हे रक्त सांडलं यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या जन्मानं आणि साहेबांच्या कर्तृत्वानं ही बाळावर लावणारी आम्ही माती जन्मानं पावन झालेली, पवित्र झालेली ही आमची माती आहे. साहेबांचं बालपण सुरू झालं अंधकारातूनच, कारण पर्यायच नव्हता. घरामध्ये 18 दारिद्र्य फक्त होतं. आबाला एवढी प्रेम करणारी आई आणि आधार होता वडिलांचा. फक्त एवढंच करायचं होतं, येणाऱ्या जाणाऱ्याला सांत्वन करायचं होतं, त्याची दुःख पुसायची होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्य उभा केलं, त्याच पद्धतीने एक स्वराज्य उभा करायचं होतं. सुरुवात झाली या स्वराज्याची आणि बालपण सुरू झालं पहिल्या दिवसापासून. 18 दारिद्र्य, संघर्षाशिवाय काही या महाराष्ट्रात मिळतच नाही हे पहिल्यापासून माहीत होतं साहेबांना, कारण आमचा वारसा छत्रपतींपासून चालत आलाय. संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळत नाही. पहिला संघर्ष सुरू झाला जन्माला आल्याबरोबर. पहिला संघर्ष गरिबीशी, गरिबीशी झुंजत झुंजत दुसरा संघर्ष शिक्षणाशी. शिक्षण कसंबसं गावातल्या शाळा मराठी शाळेमध्ये केलं, राहिलेलं पुढचं शिक्षण पलीकडं असणाऱ्या शिरसगावमध्ये सवंगड्यांच्या सोबत जावावं, डोंगरात जावावं, करवंद खावी, बोरं खावीत. त्या ठिकाणी असणाऱ्या सवंगड्यानेकांना कुणीतरी म्हणावं, अरे पतंगा तुझी चट्टी फाटली आहे, ठिगळं लावले त्याला, म्हणून कुणीतरी हसावं आणि साहेबांना उत्तर द्यावं, अरे हा आजचा पतंगा उद्याचा साहेब आहे, आहात कुठं, आजचे ठिगळं ही चट्टीचे असतील, उद्याचे ठिगळं ही आबाडाला मी जोडणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मग त्यावेळचा तो करारी बाणा, त्यांच्या डोळ्यामध्ये दिसणारा महत्वाकांक्षीपणा त्यावेळच्या त्या सवंगड्यांना वाटला होता. त्यावेळचे सवंगडी कधी चेष्टा करत नव्हते त्यांच्यावरती, त्यांनाही खरंच वाटायचं, खरंच आपला पतंगा काहीतरी करून दाखवेल. असंच एकदा डोंगरावरती चौरंगीनाथाच्या जात असताना
त्यांच्या सहवगाड्यांच्या सोबत जात असताना काट्याकुट्यामधून तुकाराम अब्दर नावाचे सवंगडे होते सोनसळचे. आता 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. ते सांगायचे नेहमी, ज्या वेळेला माझा काट्याकुट्यातनं जाताना तोल गेला त्यावेळी पतंगरावने माझा हात दिला आणि मला वर वटलं, नाहीतर मी दरीत कोसळलो असतो. त्यावेळेला म्हणले, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तुकाराम अब्दरांच्या, जर पतंग तू आज मला हात दिला नसतास तर आज मी मेलो असतो, या दरीखोऱ्यातनं पडलो असतो. अरे असं, अरे तुलाच काय तुकारामा, या महाराष्ट्र रंजले गांजलेल्या सगळ्यांनाच या मदतीचा हात हा पतंगराव देणार आहे. आहेस कुठं, याच चौरंगी नातावरती तुला आता पडला असतास ना, याच चौरंगी नाता माझं हेलिकॉप्टर उतरणार आहे. त्यावेळेला दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं, कारण पुढं दिसत होतं भविष्य, पुढं दिसत होती महत्वाकांक्षा, इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण करायच्या होत्या. त्यासाठी आवश्यकता होती ती शिक्षणाची. सुरू झालेलं होतं शिक्षण, काही करून शिक्षणाच्या आड येणारी गरिबी असेल ती गरिबीवर मात करून शिक्षण सुरू झालं. शिरसगावपर्यंत शिक्षण पूर्ण झालं, राहिलेलं पुढचं शिक्षण कुंडलला. पैशामध्ये असणारं तिकीट तरी सुद्धा आपल्याला फीजला पैसे पुरायचे नाहीत म्हणून चालत प्रवास करायचे. शनिवार रविवारी गावी आल्यानंतर चटणी भाकरी घ्यावी, फडक्यामध्ये बांधावी, मातोश्री बाईंनी गालावरनं प्रेमाचा हात फिरवावा आणि पुढं शिक, चांगलं शिक, मी तुझ्या शिक्षणाला काही कमी पडून देणार नाही, ही आईची असणारी जिद्द, तिच्या डोळ्यातलं असणारं पाणी, हृदयामध्ये असणारं ममत्व, हे सगळं त्यांना टोचत होतं. कारण आपल्याला करायचं आहे काय, आपल्याला ही सगळी ध्येय धोरण लहानपणी आखलेली होती, फक्त आता ती पूर्ण करायची होती. सोनसर ते कुंडल चालत जाताना प्रत्येक पावलाला एक विचार होता, आपल्याला ही सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत, सवंगडी घ्यायचे आहेत, रंजलेल्या गांजलेल्यांना मदतीचा हात द्यायचा आहे, या आवाळाला ठिगळं जोडायचे आहेत, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि हे अंतर कापत जायचे. साहेबांचं कुंडलपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं, पुढचं शिक्षण घेण्यासाठी सातारा येथे ऍडमिशन घेतलं. फीला पैसे कमी पडू लागले, मातोश्री बायाबाईंनी आपलं डोरलं 60 रुपयांना घाण ठेवलं आणि साहेबांची फी भरली. साहेब तिथलं शिक्षण पूर्ण केलं, पुण्यामध्ये गेले, आर्ट टीचरचा डिप्लोमा कोर्स केला आणि शिक्षकाची नोकरी लागली. नोकरी लागण्यासाठी 32 वेळा हेलपाटे मारावे लागले. आज तुम्ही आम्ही नोकरीसाठी गेलो, दुसऱ्या हेलपाट्यामध्ये आपण त्याचा विचार सोडून देतो हा चिकाट, कारण आमच्यामध्ये ती परिस्थिती नसती, आमच्या मनामध्ये त्याच्याविषयीची ओढ नसते. पण मला केवढी गरज आहे नोकरीची हे दाखवण्यासाठी साहेबांनी 32 वेळा त्या प्राचार्यांच्या समोर हेलपाटे मारले आणि शेवटी नाईला जाणं वैतागून त्याने नोकरी दिली. राहायचं कुठं तर म्हणजे प्रयोगशाळेच्या टेबलवरती मी राहीन. त्यांना कुठं माहित आहे आज हा प्रयोगशाळेच्या टेबलवरती झोपणारा पोरगा एक दिवस भारतीय विद्यापीठ नावाचं स्वराज्य उभा करणार आहे, हे प्राचार्यांना कल्पना नव्हते. प्राचार्यांनी परवानगी दिली, अर्धवेळ शिक्षणाची नोकरी हडपसरेचं सुरू झाली आणि सुरू झाला प्रवास माझ्या राजाचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं स्वराज्य उभा केलं, तानाजी आला, यसाजी आला, बाजी आला, ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य उभा केलं, त्याच पद्धतीनं डॉक्टर पतंगराज कदम साहेबांनी एक नवीन स्वराज्य उभा केलं. मेत्रे आले, निलाख आले, यनाय जाधव आले, ए बी पाटील आले, सगळे आले, या या आपल्याला स्वराज्य उभा करायचं आहे, आपल्याला क्रांती करायची आहे ती शिक्षणाची क्रांती करायची आहे, रंजलेल्या गांजलेल्या लाभ शिक्षण द्यायचं आहे, या सगळ्या आपण स्वराज्य स्थापन करूया. आणि स्वराज्य उभा झालं 10 मे 1964 साली भारतीय विद्यापीठ नावाचं स्वराज्य उभं झालं आणि हे सवंगडे आले. आणि सवंगड्यांच्या सोबत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर पतंगराजू कदम नावाच्या आमच्या छत्रपतींनी हे पहिलं स्वराज्य केलं, उभा केलं आणि कालांतरानं आमच्यासारखे असंख्य मावळे गोळा केले आणि हे स्वराज्य मजबूत करण्याचं काम केलं. प्रत्येक किल्ला म्हणजे आमचं विद्यापीठाचं प्रत्येक शाखा आहे, ही शाखा सुद्धा प्रत्येक ठिकाणी आमच्या साहेबांचं रक्त सांडलं आहे. या ठिकाणी साहेबांचं आणि मावळ्यांचं हे सुखासुखी नाही बाळांनो आलेलं, आम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो पण प्रत्येक गोष्ट संघर्षाशिवाय मिळत नाही, हा आदर्श आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, तोच आदर्श साहेबांनी भोगलाय, आम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही जयंतीच्या नावानं फक्त पुष्प अर्पण केले, शाब्दिक श्रद्धांजली वाहिली म्हणून एवढं भागलं नाही बाळा. आमच्या भविष्यात चालतं बोलतं विद्यापीठ आहे, आम्हाला दुसऱ्या कोणाचा अभ्यास करायचीच गरज नाही, आम्हाला फक्त एवढाच अभ्यास केला तरी चालेल. मुलींच्यासाठी एक आदर्श नमुना आहे मातोश्री बायाबाई कदम, ज्या स्त्रीला लिहायला वाचायला येत नाही आज त्या स्त्रीच्या नावाने कन्या महाविद्यालय उभं आहे, कारण कर्तृत्व करावं ते असं, कारण तुमच्यासाठी महत्वाचं आहे, कारण तुम्ही 2 घरच्या कुटुंबाची जबाबदारी पेलणारे आहात. सावित्रीबाईंच्या सारखं आपलं कर्तृत्व उभा करायचं आहे तुम्हाला, आम्हाला नुसते जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करून नाही चालणार, हे विचार आमच्या मनामध्ये रुजवून आम्हाला त्या पद्धतीनं वाटचाल करावी लागेल. स्वराज्य साहेबांनी उभा केलं, एका बाजूला सामाजिक प्रवास, एका बाजूला शैक्षणिक प्रवास आणि एका बाजूला राजकीय प्रवास. भागामध्ये यायचं, बैठका घ्यायच्या, भागात
ते सवंगडी वेगळे शिक्षणातले पुण्यातले सवंगडी वेगळे ह्याचा मिलाप सुरमिलाप एकत्र करायचा होता. भागामध्ये आल्यानंतर प्रत्येक भागातले कार्यकर्ते वेगळे, कारण राजकारणाशिवाय तिथं पर्याय नव्हता, प्रगती होणार नव्हती. म्हणून राजकारण एका बाजूला हाताळायचं होतं. 1979 पासून राजकारणामध्ये प्रवेश केला. पहिल्यांदा अपयश आलं, पण 85 सालापासून यश येत गेलं. हळूहळू यश येत गेलं, मध्ये आधी कुठेतरी खोडसाळपणा झाला असेल त्यांच्या बाबतीमध्ये, गैरसमज झाले असतील, विरोधकांनी काहीतरी वावड्या उठवल्या असतील, पुन्हा अपयश आलं. पण खचून न जाता पुन्हा 1999 सालापासून साहेब ताट मानेनं उभं राहिले. 1999 19,000 मतांनी साहेबांचा विजय झाला आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून साहेबांचं नाव चर्चेत आलं. त्यावेळेला आता शिवम सांगितलं त्या पद्धतीत चव्हाण साहेब म्हणलंय, शंकरराव चव्हाण म्हणले एवढ्या वेळेला पतंगराव साहेब पाय द्या माझ्यासाठी, एवढ्या वेळेला सोडा, पुढच्या वेळेला मुख्यमंत्री मत तुम्हीच. अरे एवढा दिलदारपणा आहे का कोणाकडे या महाराष्ट्रामध्ये? स्वतः मुख्यमंत्री पद आलेलं धुडकावून लावलं. अरे जाऊ दे माझ्या मित्रासाठी गेला तर मुख्यमंत्री पद पुन्हा येईल. साहेब भाषणापर्यंत अखेरच्या भाषणापर्यंत म्हणायचे विलासरावांना अजून माझा नंबर येतोय. त्यावेळेला विलासरावांना जर संधी दिली नसती तर मीच होतो, पण अजून माझा नंबर येतोय. माझा नंबर आता कधी येणारच नाही. पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या भाषणात एकदा साहेब म्हणले पृथ्वीराज बाबांना की आता माझा नंबर काही येत नाही बाबा, कारण एकदा मी संधी आलेली धुडकावली पण मला परत येत नाही. पण एक समाधान आहे, जे जो विभाग माझ्याकडे येईल मंत्रिमंडळाचा, त्या विभागाचं सोनं करायचं काम मात्र माझ्याकडे आहे. वन विभाग सारखा दुर्लक्षित असणारा भाग, कुठलाही मंत्री ते वनमंत्री पद घेतच नव्हता. 2009 साली साहेब 35,500 मतांनी निवडून आले. 2004 इलेक्शनला साहेब 1,04,000 मतांनी निवडून आले. एवढा सगळा प्रवास चांगला करत असताना साहेबांना 2009 साली महाराष्ट्र राज्याचं वनमंत्री पद म्हणून मिळालं, वन खातं मिळालं. त्यावेळेला साहेबांनी दाखवून दिलं वन खात्यात सुद्धा करण्यासारखी कामं असतात. चौरंगीनाथाचा सारखा डोंगर असेल, तिथला रस्ता असेल, या महाराष्ट्रातली रखडलेली सगळी अभयारण्य असतील, तिथली कामं मार्गी लावले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या महाराष्ट्रामध्ये नांदेडला लातूरला हलवलं गेलेलं वन अकादमी, जी पलूसला स्थापन कुंडलला आपल्या स्थापन झालेले आहे. एकदा खरं तर प्रत्येक मुलाने किंवा मुलीने जाऊन ते बघायला पाहिजे. आपल्या या पलूस तालुक्यातली अमेरिका म्हणून जिला संबोधलं जातं ती कुंडलची वन अकॅडमी आहे, जिथं वन अधिकारी तयार होतात. नांदेडला होणार होते, विलासराव देशमुख म्हणले माझ्या लातूरला पाहिजे, अशोकराव चव्हाण म्हणायचे माझ्या नांदेडला पाहिजे. साहेब वनमंत्री होते, एकदा मीटिंग मध्ये म्हणले अरे वनमंत्री मी तुमचे भांडणं का चालले, हे कार्यालय झालं तर फक्त सांगली जिल्ह्यात होईल, अन्यथा हे वन विभागाचं कार्यालय मी होऊ देणार नाही, अशी शपथ साहेबांनी घेतली. आणि या कुंडल या ठिकाणी वन अकादमी उभा राहिली. हे चालतं बोलतो विद्यापीठ, सगळ्या सवंगणांना सोबत घेऊन चालायचं. आज लाखो विद्यार्थी घडवलेत, कारण फक्त एकाच जीवावर कशाचा, कारण एकदा पत्रकारांनी 2004 साली पलूसच्या तहसीलदार कार्यालयाचं उद्घाटन होतं, त्यावेळेचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. त्यावेळेला सुशीलकुमार शिंदेंच्या बरोबर साहेब होते. पलूस तहसीलदार कार्यालयाचं उद्घाटन होतं. मला वाटतं मी त्यावेळेला पुढारीचा पत्रकार होतो. 2004 घटना असावी सर. 2004 साली साहेब पुढे बसले होते, आमची प्रेस कॉन्फरन्स चालली होती आणि आमच्या एका पत्रकारानं प्रश्न विचारला, पत्रकार कदम साहेब तुम्ही उद्योगमंत्री होतात, सहकार मंत्री होतात, मग तुम्ही विद्यापीठच का उभं केलं? त्यावेळेला साहेबांनी उत्तर दिलं, फार छान उत्तर दिलं सर त्यावेळेला, कारण माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. साहेबांनी उत्तर दिलं, पत्रकार साहेब ऐका, गरिबी काय असते हे मी कधी पाहिलेलं नाही, गरिबी काय असते हे मी कधी वाचलेलं नाही, गरिबी काय असते हे मी स्वतः भोगलंय, आणि या गरिबीमुळं शिक्षणाला कशी आडवी येते ही गरिबी, हे स्वतः भोगलेला हा पतंगराव कदम आहे. मला माहिती आहे शिक्षणाला किती गरिबी आडवी येते. अरे मी जे भोगलंय ते माझ्या भागातल्या पोरा पोरींना भोगायला लागू नये, यासाठी मी उभा केलं हे भारतीय विद्यापीठ, कारण गरिबी असल्यावर शिक्षण अर्धवट सोडावं लागतं, ही इथली परिस्थिती आहे. मला ही परिस्थिती नको होती, ही परिस्थिती बदलायची आहे. माझ्या आया बहिणींची पोरं कुठं शिकणार? तर माझ्या भारतीय विद्यापीठामध्ये शिकली पाहिजेत. मला उद्योग करता आले असते पण मला उज्ज्वल पिढी घडवता आली नसती. म्हणून साहेबांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर प्रगती केली. तिथं असणाऱ्या 100 पत्रकारांनी टाळ्यांचा कडकडाट केला, कारण साहेबांचं उत्तर हे एवढं मार्मिक होतं. हे सांगताना साहेबांच्या डोळ्यातलं पाणी आम्ही बघितलंय. 2004 सालची घटना असेल ही, पुन्हा येणार प्रत्येक ठिकाणी भारतीय विद्यापीठाच्या वेगवेगळ्या शाखा उभा राहत गेल्या. एका बाजूला विद्यापीठ, एका बाजूला राजकारण. अखेरपर्यंत माणसानं संघर्ष कधी सोडला नाही. फक्त आदर्श एकच, छत्रपती शिवाजी महाराज, कारण संघर्षाशिवाय काही मिळतच नाही, ही महाराष्ट्रातली संस्कृती आहे. म्हणून अखेरपर्यंत आपला संघर्ष असावा. म्हणून एकदा भाषणामध्ये सहज बोलता बोलता सुद्धा म्हणायचे अरे मला संघर्ष कुठं करायला लागतोय, पहिल्यांदा माझ्या पक्षातल्याच अंतर्गत संघर्ष मला करावा लागतो, त्यानंतर राहिला तर विरोधी पक्षाचा. म्हणजे
छत्रपतींच्यापासून एक लक्षात घ्या, प्रत्येक पाऊलाला संघर्ष पेलण्याची ताकद निर्माण होते आणि हे संघर्ष आल्याशिवाय आम्हाला यश काय आहे याची या यशाची फळं चाकता येत नाहीत आणि चाकलेली फळं कायम लक्षात राहतात, कारण त्याच्या पाठीमागं पार्श्वभूमी असते संघर्षाची. तो संघर्ष असल्याशिवाय आम्हाला यश मिळाल्यासारखंच वाटत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. म्हणून आम्हाला संघर्ष पाहिजे, आमचं जीवन सुद्धा संघर्षातनं पाहिजे. पाठीमागच्या वेळी मला 12वीचा निरोप समारंभाच्या वेळी एक मुलगा बोलताना, मिहिररावाचा मुलगा होता, बोलता बोलताना सांगायचा मित्रांना, अरे तुझं भर मन भावा फार मोठा आहे, मला मोडकी सायकल का असू ना, पण दिलेस बाळानं तुमचे सगळ्यांचं म्हणणं मी ऐकलं, फार बरं वाटलं. गरीब परिस्थितीतून एकमेकाला साथ देताय, यालाच म्हणायचं आमची मनाची श्रीमंती. राहू दे पैसा अडका, पण मनाची श्रीमंती मोठी आहे. आज आमची मोडकी सायकल असू दे, लाज बाळगू नका. माझा पालक दारूड आहे, असू दे, दारू पितोय स्वतःच्या पैशाची, लाज बाळगू नका. कुठल्याच परिस्थितीची लाज बाळगायची नाही, कारण गरीब म्हणून जन्माला आलोय, चूक माझी नाही, पण गरीब म्हणून मेलं तर मात्र चूक माझी आहे. गरीब म्हणून मरायचं नाही, जगताना गरीब म्हणून जगा, पण एक दिवस एक लक्षात ठेवा, आम्हाला श्रीमंत व्हायचं आहे. त्यासाठी विचार ऐका चांगल्या लोकांचे, आत्मचरित्र वाचा. हीच खऱ्या अर्थानं साहेबांना श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि पुढच्या जयंतीला आमच्यातल्या ज्युनियर कॉलेजची मुलं असू देत, माध्यमिक असू देत, हे विचार साहेबांचे, साहेबांचं सगळं आत्मचरित्र आमच्या अंमलात कसं येईल, एवढंच या ठिकाणी. इथून पुढं तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी एवढाच जीवन प्रवास साहेबांचा अभ्यासा, एवढे तुम्हाला विनंती करतो. साहेबांना पुन्हा एकदा 77व्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो आणि माझं लांबलेलं भाषण मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारती विद्यापीठ.